शकतात. विभाग स्तरावर होत असलेलं समायोजन पूर्ण शिक्षकामार्फत यावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. कारण इथं अनेक अर्थकारणाचे प्रकरण होत आहेत की लातूर जिल्हा परिषद इथल्या जिल्हा परिषद शिक्षकांना पदोन्नती देत नाही व बाहेरील शिक्षकांना समायोजन करण्यासाठी ते बदली करून घेण्यासाठी तिथल्या शिक्षकाकडून अर्थकारण झालेलं आहे. अनेक पैशाचा व्यवहार झाल्याची कुजबूज पूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू आहे व लातूरमधील अनेक संस्थेवर जागा रिक्त असताना सुद्धा इथल्या प्रशासनानं त्यांच्याकडून पैसे घेऊन ते जागा रिक्त आहेत हे दाखवलं गेलं नाही. आणि शासनानं वेळोवेळी पत्र पाठवून ह्या प्रशासनास सांगितलेलं आहे की लातूरातील संस्थेतील अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये करावं, पण ही प्रक्रिया न राबवता हे प्रशासन डायरेक्टली विभाग स्तरावर समायोजन करत आहे व इथल्या शिक्षकांचा मानसिक आर्थिक खर्चकरण करत आहे. आणि त्यामुळे इथल्या सर्व शिक्षकांनी लातूरमधले जेवढे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी ह्या समायोजनावर बहिष्कार टाकला आहे आणि वेळोवेळी आम्हाला धमकी देत आहेत की तुम्हाला नोकरून काढू. पण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, जोपर्यंत शिक्षकाचं समायोजन जिल्हा परिषद शाळेत होणार नाही, जिल्हा परिषदेची प्रक्रिया पूर्ण होणार नाही, तोपर्यंत विभाग स्तरावरचं अथवा राज्य स्तरावरचं कुठलंही समायोजन आम्ही होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही आमरण उपोषणाला संचालक साहेबाच्या ऑफिसच्या पुढं बसायलाही तयार आहोत आणि कुठलंही समायोजन होणार नाही. प्रत्येक शिक्षक यामध्ये सहभागी आहे. आम्ही सर्व लेडीज या ठिकाणी आज समायोजनाचा दिवस दिलेला आहे, पण आम्हाला विभागीय पातळीवरचं समायोजन याच्यावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. सर्व सगळीकडे जिल्हा परिषदला समायोजन झालेलं आहे, पण आमच्या लातूर जिल्ह्यात विभागीय पातळीवर समायोजन घेत आहेत हे आम्हाला मान्य नाही. आमचं समायोजन याच आमच्या स्वजिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. आमच्या लेडीजच्या प्रचंड अडचणी असतात, आम्हाला सगळं घरचं काम करून ड्युटीला जावं लागतं, लहान लेकरं असतात आमचे, सासू सासऱ्यांची जबाबदारी असते, हे सर्व पार पाडून आम्हाला ड्युटीसुद्धा करावी लागते. त्याच्यामुळं आमचं समायोजन हे आमच्या स्वजिल्ह्यातच झालं पाहिजे आणि विभागीय पातळीवरच्या समायोजनासाठी आम्ही बहिष्कार टाकत आहोत.